नमस्कार, मी आशिष जाधव, हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. निवडणुकांचा काळ आहे, 6व्या टप्प्यासाठी येत्या रविवारी मतदान होत आहे आणि त्या दृष्टीनं जर का बघितलं तर हिंदी पट्ट्यातली लढाई ही निर्णायक स्थितीत आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील विरुद्ध राहुल गांधी, प्रियंका गांधी असा सामना रंगतोय आणि त्यात अखिलेश यादव, मायावती यांची जी बाजू आहे ती भक्कम दिसते आहे आणि त्यांची जी बाजू भक्कम झालेली आहे उत्तर प्रदेशमध्ये ती कशी कमी करता येईल. उत्तर प्रदेशात भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना कसा करता येईल आणि मग त्यासाठी काँग्रेसचा वोट शेअर कसा वाढवता येईल यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असतील हे आटोकाट प्रयत्न करतायत. काँग्रेसचा वोट शेअर वाढवायला मोदी शहा आटोकाट प्रयत्न करतायत ते यासाठी की परस्पर विरोधी विधानं, राजीव गांधींचा मुद्दा प्रचारात आणणं, त्यांच्यावरती वैयक्तिक टीका आरोप करणं, जेणेकरून काँग्रेसचा मतदार हा जागा होईल, काँग्रेसचे कार्यकर्ते त्वेषाने कामाला लागतील आणि उत्तर प्रदेशमध्ये जेमतेम 7% इतका जो वोट शेअर आहे काँग्रेसचा तो कसा वाढेल. तो जर का वाढला तर त्यात फायदा हा भाजपचा आहे म्हणून हे सगळं राजकारण चाललंय असं जाणकारांना वाटतंय. अशात आपल्या तीन महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्या आधी बघूया. आपली पहिली बातमी आहे ती म्हणजे राज्यातली वंचित बहुजन आघाडी, जी आघाडी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी स्थापन केली होती, ती वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. काल सोलापुरात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनीच ते जाहीर केलेलं आहे. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर असंही म्हणाले की मायावती जर का पंतप्रधानपदी येत असतील तशी शक्यता दिसत असेल तर मायावतींना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल, म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचाही पाठिंबा राहील आणि असदुद्दीन ओवेसी यांचाही पाठिंबा राहील हे त्यांनी काल जाहीर केलेलं आहे. आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजे प्रियंका गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा सामना दिसतोय. नरेंद्र मोदींनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसला खुलं चॅलेंज केलं होतं की बोफोर्समधले भ्रष्टाचाराचा आरोप असलेले राजीव गांधी तुमचे वडील यांच्या मान सन्मानाच्या मुद्द्यावरती आगामी 2 टप्पे जे शेवटचे 2 टप्पे आहेत त्यावर काँग्रेसनं लढावं, असेल दम तर लढावं असं खुलं चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर प्रियंका गांधींनी सुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा यांना चॅलेंज दिलेलं आहे. त्या असं म्हणतायत जर का खरंच असेल दम तर तुम्ही सुद्धा शेवटचे 2 टप्पे हे भावनिक मुद्द्यांना किंवा राष्ट्रवादाला अशा मुद्द्यांना हात न घालता तुम्ही थेट तुम्ही जे निर्णय घेतले नोटाबंदीचा आणि GST त्या निर्णयांवर होऊन जाऊ दे. त्यांचं आव्हान म्हणजे काँग्रेसचं आव्हान, प्रियंका गांधींचं आव्हान नरेंद्र मोदी स्वीकारतात का हे बघायचं आहे. आपली तिसरी बातमी आहे ती म्हणजे राहुल गांधी यांच्याबाबतची. काल कोर्टात राहुल गांधींनी कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देऊन सुप्रीम कोर्टाच्या तोंडी चौकीदार चोर है हे जे वक्तव्य घातलं होतं त्याबद्दल लिखित बिनशर्त माफी मागितली. त्यानंतर आज सुप्रीम कोर्टात राहुल गांधींना मोठा दिलासा मिळालेला आहे. अधूनमधून त्यांच्या दुहेरी नागरिकत्वाला घेऊन जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून अलीकडेच केंद्रीय गृह विभागानं राहुल गांधींना नोटीस बजावली होती की तुमच्याकडे भारतीय तसंच ब्रिटिश नागरिकत्व आहे, म्हणजे दुहेरी नागरिकत्व आहे, त्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली. तशीच याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टात गेली, ती याचिका सुप्रीम कोर्टानं आज खारिज केलेली आहे, फेटाळलेली आहे. एक मोठा दिलासा सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना दिलाय. राहुल गांधी हे भारतीयच आहेत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. किमान 2024 पर्यंत तरी आता दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा हा राहुल गांधींपुरती मिटलाय असं मानण्यात काही अर्थ नाही, म्हणजे असं आपण ते मानू शकतो. तर ह्या होत्या 3 बातम्या. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मार्स टाइम्सचे
वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे आहेत, तसेच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत, भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत, याशिवाय आपल्यासोबत पुण्याहून काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी सुद्धा आहेत. मी सुरुवातीला जसं म्हणालो की तीन बातम्या आपण त्यावरती चर्चा करणार आहोत, त्याच बातम्या आता आपण सविस्तरपणे बघूया. पहिली बातमी आहे तीच की राज्यातली जी विधानसभा निवडणूक आहे जी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणार आहे ती स्वबळावर लढणार आहोत हे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच 23 मेच्या निकालानंतर जर का मायावती यांना पंतप्रधानपदाची संधी मिळत असेल तर आपला पाठिंबा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा मायावतींना असेल असंही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलंय. ते काय म्हणालेत बघा. ते आमची भूमिका व्हेरी क्लिअर आहे की आम्ही विधानसभेला सुद्धा आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून 288 च्या 288 लढणार. आम्ही लोकसभा जर आम्हाला स्वतंत्र लढवावी लागली तर आम्ही विधानसभासुद्धा स्वतंत्र लढवू हे आम्ही त्याच वेळेस जाहीर केलं होतं. काँग्रेसपेक्षा आम्ही असं म्हणू की आमचा प्रयत्न हा राहील की अशा परिस्थितीमध्ये थर्ड फ्रंट हे योग्य राहील असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. आम्ही मायावतीच्या बाजूने राहणार, मग राहुलपेक्षा आम्ही मायावती प्रिफर करू ना, विरोध करू आम्ही, व्हेरी क्लिअर आहे मी. जसं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणतायत, खरं तर ही जी थेअरी आहे, अगर चायवाला पीएम बन सकता है तो दलित की बेटी क्यों नहीं पीएम बन सकती, अशा आशयाची बातमी ही सोनिया गांधींच्या सूत्राच्या हवाल्याने वर्षभरापूर्वी आली होती. जेव्हा 15 मेला गेल्या वर्षी 2018 कर्नाटकाचा निकाल लागला आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी शपथविधीच्या वेळी जो एकत्रित फोटो झाला सोनिया गांधी मायावती आणि इतर सर्व मोदी विरोधक नेत्यांचा, त्यातून ही बातमी आली होती की अगर चायवाला पीएम बन सकता है तो दलित की बेटी क्यों नहीं पीएम बन सकती, आणि तिथे सोनिया गांधींनी आपला कौल हा मायावतींना दिलाय अशी ती बातमी होती. त्याच अनुषंगानं कदाचित ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत जर का मायावती होत असतील पंतप्रधान तर त्यांनाच ते पाठिंबा देणार आहेत. वळूया दुसऱ्या बातमीकडे. दुसरी बातमी आहे ती म्हणजे प्रियंका गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा जो सामना दिसतोय हा जाणीवपूर्वक आहे. तो यासाठी आहे की खरी लढाई ही उत्तर प्रदेशच्या 80 जागांना घेऊन आहे. अजूनही शेवटचे जे 2 टप्पे आहेत 6वा 7वा त्यामध्ये प्रत्येकी 14-14 म्हणजे 27 जागा ह्या उत्तर प्रदेशातल्या आहेत. त्याचबरोबर मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, दिल्ली असेल, हा जर का हिंदी पट्टा बघितला तर इथे भाजपला थेट सामना हवाय काँग्रेस बरोबर, आणि म्हणून मग काँग्रेसला चिथावणी देण्याचं काम स्वतः नरेंद्र मोदी अमित शाह करतायत. म्हणूनच मग राजीव गांधी हयात नसताना सुद्धा, अतिरेक्यांनी त्यांचा बळी घेतलेला असताना सुद्धा जाणीवपूर्वक राजीव गांधींविषयीचे आरोप केले जात आहेत असं जाणकारांना वाटतंय, काँग्रेसलाही वाटतंय. त्याचं कारण असं आहे की उत्तर प्रदेशचं जर का उदाहरण बघितलं तर 2017 जी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला 44% मतं मिळाली, म्हणजे तितका वोट शेअर भाजपचा आहे 44%. त्यानंतर सपा आणि बसपा यांना जर का कंबाईन केलं, सपा बसपा एकत्र केलं तर त्यांचा वोट शेअर जातोय 39%. खरं तर त्यांचा 44% जातोय, भाजपचा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून 39% जातो आणि काँग्रेस जेमतेम 7.5-7% येते. म्हणून जर का काँग्रेसचा वोट शेअर वाढला तो 7% अधिक झाला तर फायदा हा भाजपचा होणार आहे हे मोदी शहा जोडीला माहिती आहे, आणि म्हणून मग ते चिथावणी देण्याचं काम करतायत की काँग्रेसचा मतदार जागा झाला पाहिजे, तो भाजपच्या विरोधात आला पाहिजे, तेवढंच मग मतांचं ध्रुवीकरण होईल आणि सामना भाजप विरुद्ध काँग्रेस असा अनेक ठिकाणी जर का थेट झाला तर त्याचा फटका सपा बसपाला बसेल, अशी काहीशी थेअरी त्यांची दिसते आहे.
त्या दृष्टीनं देशात प्रचंड चर्चा चाललेली आहे आणि म्हणूनच मग आपण बघतो आहोत की कधी मोदी चॅलेंज करतायत, कधी राहुल गांधी चॅलेंज करतायत, तर आता प्रियंका गांधींनी सुद्धा चॅलेंज केलं आहे. आधी मोदींनी काय चॅलेंज केलं ते बघूया, नंतर प्रियंका गांधींनी काय चॅलेंज केलं ते बघूया. पूरी काँग्रेस पार्टी को चुनौती देता हूं, उनको अध्यक्ष को चुनौती देता हूं, नामदार के परिवार को चुनौती देता हूं, उनके राग दरबारियों को चुनौती देता हूं, उनके चेले चपाटों को चुनौती देता हूं. आज का चरण तो पूरा हो गया, लेकिन हिम्मत हो तो आगे दो चरण बाकी है. अगर आपको पूर्व प्रधानमंत्री जिन पर बोफोर्स के भ्रष्टाचार के आरोप है उनके मान सम्मान के मुद्दे पर मैं चुनौती देता हूं, आइए मैदान में, उस मुद्दे पर चुनाव लड़िए, देखिए खेल कैसा खेला जाता है. दिल्ली वाले आपकी फिजूल की बातों से बोर हो चुके हैं. जब भी टीवी चलाते हैं वही फिजूल की बातें, जब भी अखबार खोलते हैं वही फिजूल की बातें. एक दिल्ली की लड़की आपको खुली चुनौती दे रही है, खुली चुनौती दे रही है एक दिल्ली की लड़की. चुनाव के आखिरी दो चरण नोटबंदी पर लड़िए, जीएसटी पर लड़िए, महिलाओं की सुरक्षा पर लड़िए और उन वादों पर लड़िए जिन्होंने आपको आपने पूरे देश के नौजवानों को आपने जो झूठे वादे किए और जो धोखा दिया उन पर लड़िए. दरम्यान शरद पवारांनी सुद्धा मोदींच्या वक्तव्यांना घेऊन टीका केलेली आहे. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की जे नेते हयात नाही आहेत त्यांचा राजकारणासाठी वापर करणं, त्यांच्याविषयीचे मुद्दे प्रचारात आणणं हे योग्य नाही आहे असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केलेली आहे. बघा शरद पवार काय म्हणतात. कुटुंबामध्ये दोन व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री झाल्या त्याची हत्या झाली, म्हणजे एवढा मोठा त्याग एखाद्या कुटुंबाने केल्याच्या नंतर त्याच्या संबंध या पद्धतीची भाषा होणं हे स्वाभाविक आहे. वळूया तिसऱ्या बातमीकडं. जसं आधी सांगितलं की काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे ब्रिटनमध्ये शिकले आणि त्यांचं नागरिकत्व ब्रिटिश आहे पण ते भारतीय नागरिकसुद्धा आहे. त्यांच्याकडं दुहेरी नागरिकत्व आहे आणि ज्याच्याकडं दुहेरी नागरिकत्व आहे त्याला निवडणूक लढता येणार नाही असा आक्षेप अमेठीमधल्या एका अपक्ष उमेदवारांनी घेतला. त्यावरती तिथले जे रिटर्निंग अधिकारी आहेत किंवा निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी ते नामंजूर केलं आणि राहुल गांधी हे निवडणूक लढवतील असा निर्णय दिला होता. त्यानंतर केंद्रीय गृह विभागानं भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून राहुल गांधींना नोटीस बजावली 8 दिवसांपूर्वी साधारणतः आणि तेव्हा असं सांगितलं की तुम्ही कारणे द्या की तुमच्याकडं दुहेरी नागरिकत्व जर का असेल तर ते कसं. खरं तर 2015 हाच वाद सुप्रीम कोर्टात गेला होता तेव्हा सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना दिलासा दिला होता. आता पुन्हा याचिका सुप्रीम कोर्टात गेली की राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे म्हणून त्यांना निवडणुकीपासून बाद करण्यात यावं, वंचित ठेवण्यात यावं, पण सुप्रीम कोर्टानं ही याचिकाच फेटाळलेली आहे. राहुल गांधी हे भारतीयच आहेत असा निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळं असं म्हणू शकतो की कितीही राजकारण झालं, राजकारणातून कितीही आरोप याचिका झाल्या तरी 2024 किमान राहुल गांधी हे भारतीयच आहेत, दुहेरी नागरिकत्व आहे असं त्यांच्याकडे असे आरोप होणार नाहीत. आपण वळूया चर्चेकडं. मी सुरुवातीलाच जातोय ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांच्याकडे. विजय चोरमारे सर, वंचित बहुजन आघाडी काय करते या निवडणुकीत याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे, पण जशी माहिती घेतली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला जो कॉन्फिडन्स आलेला आहे तो यावरून आलेला आहे की यावेळेस त्यांचा एखाद दुसरा उमेदवार येईल किंवा येणारही नाही, पण त्यांना जो वोट शेअर मिळू शकतो
हा जो विश्वास त्यांच्यात आलेला आहे त्यामुळे त्यांना असं वाटतंय की किमान 70 ते 72 मतदारसंघ विधानसभेचे असे आहेत की तिथे तिसरा फोर्स म्हणून तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडी एकीकडं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि दुसरीकडं सेना भाजप युतीला टक्कर देऊ शकते. त्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी म्हणते आहे की आम्ही आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू. हे जे स्वबळावर लढू असं म्हणतायत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर ही पुन्हा राजकीय खेळी आहे की खरंच त्यांना असं वाटतंय की वंचित बहुजन आघाडी हा एक पर्याय मतदारांसमोर चांगल्या पद्धतीनं आपण उभा करू शकतो. नेमकं काय दिसतंय त्यात? आशिष, ज्यावेळी वंचित बहुजन आघाडीची उभारणी झाली, उभारणी होत होती, त्यावेळीपासून एक चर्चा होती आणि ती गंभीरपणे होती की वंचित बहुजन आघाडीची उभारणी ही लोकसभेसाठी नाही तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुरू आहे. त्याचं कारण असं की आत्ता आपण सगळ्या लोकसभेचं चित्र बघितलं तर 4 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची चर्चा आहे, तिथं त्यांचे उमेदवार स्पर्धेत आहेत. सोलापूर, अकोला, सांगली आणि औरंगाबाद हे 4 ते मतदारसंघ ते वंचित जिथं वंचित बहुजन आघाडी रेसमध्ये आहे असे 4 मतदारसंघ आहेत. मग त्यात निकालात अंतिम निवडून कोण येतं आहे, किती येतं आहे, मतं किती मिळत आहेत हा भाग वेगळा राहील. पण या सगळ्या गणितावर असं एक मानलं जात होतं की चर्चा होती आणि त्यात तथ्य होतं आणि त्यात त्या चर्चेवर आज प्रकाश आंबेडकर यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे. ते म्हणजे इथं पुन्हा भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर यावं यासाठी वंचित बहुजन आघाडीची एक आधी त्याच्या लोकसभेच्या आधीपासून उभारणी करण्यात आली होती अशी चर्चा होती. आणि आता आज ज्या प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने घोषणा केली ते पाहिलं तर तो त्यांचा हेतू तोच आहे असं स्पष्टपणे लक्षात येतं. कारण लोकसभा निवडणुकीवर प्रकाश आंबेडकरांचा आणि वंचित बहुजन आघाडीचा फार मोठा परिणाम होणार नसला तरी विधानसभा निवडणुकीवर मात्र ते फार चांगला परिणाम करू शकतात. अर्थात ते किती ठिकाणी आणि कसा परिणाम करू शकतात हे लोकसभेची विधानसभानिहाय आकडेवारी येईल, त्या आकडेवारीनं अधिक स्पष्ट होईल. पण आपल्या लक्षात येईल की लोकसभेच्या 10-12-15 लाख मतामध्ये 50-50 हजार मतांनी फारसा फरक पडत नसतो. निवडणुकीचं चित्र एका दुसरा अपवाद वगळला तर बदलू शकत नाही. पण विधानसभेची लढाई ही अगदी अटीतटीची नेकटूनेक असते आणि तिथं काही शे अगदी 2-5 हजार मतंसुद्धा निर्णायक ठरू शकतात आणि त्यामुळं निवडणुकीचं चित्र बदलू शकतं. त्या दृष्टीने जर विचार केला तर वंचित बहुजन आघाडी आज मला जे चित्र दिसतं आहे त्यानुसार किमान 30 ते 40 विधानसभेच्या मतदारसंघातले निकाल बदलण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीमध्ये आजच्या घडीला आहे. आणि तेवढे निकाल जरी वंचित बहुजन आघाडीमुळे भारतीय जनता पक्षाने प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाच्या अर्थात शिवसेनेबरोबर त्यांची युती होणार आहे की नाही हे लोकसभा निवडणुकीनंतर ठरेल. त्यामुळे ते 30 ते 40 निकाल जरी भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं गेले तरी राज्याच्या सत्तेचं चित्र बदलू शकतं. त्यामुळे मला वाटतं आजची प्रकाश आंबेडकरांची घोषणा ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं खूप सुखावह आणि एकूण काँग्रेस राष्ट्रवादीच्या दृष्टीनं चिंताजनक आहे. ठीक आहे, बघा तुम्ही तसं बोलल्यावरती गणेश खणकर अगदी गालातल्या गालात हसतायत. त्यांना तो प्लान ओपन झाल्याची कुठेतरी खंतही आहे आणि आपण बरोबर प्लान आखला याचं ते स्मित हास्य आहे. म्हणजे ती खात्री त्यांना पटली की यस आमचे नेते अगदी अप टू द मार्क आहेत. काय गणेश खणकर? नाही, असं आहे की ही बातमी आपण देत असताना मी जर चेहरा खिन्न करून बसलो तर म्हणाल की लोकसभेच्या निकालाआधीच तुम्ही अवसान गळाल्यासारखं दिसताय. आणि मी जर ही बातमी ऐकताना थोडंसं स्मितहास्य केलं तर तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढताय. असं आहे की या महाराष्ट्रामध्ये आपण साधारणतः जर का एक राजकीय अभ्यासक म्हणून जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक असे ज्याला आपण पक्ष किंवा अनेक असे गट आहेत जे गेली अनेक वर्ष काम करतायत. मग ते मार्क्सिस्ट असेल किंवा शेकाप, आता कधी काळी शेकाप हा महाराष्ट्राचा प्रमुख विरोधी पक्ष होता पण आज तो 1-2 जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिलेला आहे. पण तरीसुद्धा मग औरंगाबाद असेल, पालघर असेल किंवा असे काही जे क्षेत्र आहेत
की ज्या ठिकाणी काही पक्षांचा प्रभाव आहे ही मतं ना कधी काँग्रेसला जात होती ना कधी भाजपला जात होती ना शिवसेनेला जात होती, यांचं एक आपलं स्वतःचं एक प्रभाव क्षेत्र होतं, ही कायमच या दोन प्रमुख राजकीय पक्षांना विरोध करण्यासाठीच आपलं काम करत असत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांनी या सर्व राजकीय शक्तींना एकत्र करून एक स्वतःचं अस्तित्व तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बघा, यापूर्वी सुद्धा आपल्या चॅनलवर चर्चा करताना मी म्हणालो होतो की कधी कधी एक निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची नसते तर ती लढण्यासाठी लढायची असते, दुसरी निवडणूक ही अस्तित्वासाठी असते आणि मग पुढचं ते जी तुमची ताकद असेल ती भाजपनं त्यामुळे करून दाखवलेली आहे. आंबेडकर यांनी साधायची आहे आम्हाला सुख, तेवढा संयम इतरांकडे आहे की नाही हा सुद्धा चर्चेचा विषय. आता जेवढा भाजपने तुम्ही म्हणू शकता 1980 पासून, पण महाराष्ट्रात तिसरी आघाडी नाहीये का? आहे ना, तिसरी आघाडी केली अनेक वर्ष आहे. प्रकाश आंबेडकर आता त्याचं नेतृत्व करता, एवढाच काय तो फरक आहे. ठीक आहे. आधी त्यांनी रिडॉलर्सचा सुद्धा प्रयत्न हा केलेला होता 2009 ला, तो फारसा काही यशस्वी झाला नव्हता. ठीक आहे, विकास लवांडे, वंचित बहुजन आघाडी जी बलस्थानं दिसत आहेत ती काय दिसत आहेत? एक तर त्यांच्याकडं प्रकाश आंबेडकरांसारखा नेता आहे की जो कायदेशीर भाषेत बोलतो, जो प्रत्येकाला हेडॉन घेतो, नरेंद्र मोदींना किती हेडॉन घेतो किंवा देवेंद्र फडणवीसांना किती हेडॉन घेतो हा भाग चर्चेचा असला किंवा विचार करण्याचा असला तरी सुद्धा, मग शरद पवार असतील किंवा राहुल गांधी असतील, अशा सगळ्याच नेत्यांविरोधात ते बोलतात. म्हणजे त्यांची पत्रकार परिषद जर का असेल तर पत्रकारांनाही कधी कधी सुगावा लागत नाही की आज ते कोणाविरुद्ध बोलतील, असं ते व्यक्तिमत्व आहे. पण तेच त्यांचं बलस्थान आहे की ते कोणाला मॅनेज होत नाही असं त्यांच्याविषयी मतदारांना सर्वसामान्यांना वाटू शकतं. आमच्यासारखे खोचक पत्रकार जसं विजय चोरमारे म्हणाले तेही ते शंका काढतात, ते त्यांचं कामच आहे आमचं. पण मतदार जो आहे सर्वसामान्य, त्यांना त्यांच्या इंटेन्शनवरती फारशी शंका येत नाही. ते अस्मितेसाठी लढतात, मग ते बहुजन अस्मिता असेल त्यातले वंचित असतील, दलित अस्मिता असेल, त्या सर्वांना एकत्र करू पाहत आहेत. कांशीराम यांनी जो प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी करून दाखवला तसाच प्रयोग हा प्रकाश आंबेडकर करू शकतात, किंबहुना त्यांनी तो वाशिम अकोल्यामध्ये करूनही दाखवला, त्यामुळे असेल कदाचित. पण त्यांच्या मागं मतदार जाऊ शकतात हे या निवडणुकीत दिसणार आहे. आणि म्हणूनच ते जर का म्हणत असतील की विधानसभा निवडणूक ते स्वबळावर लढू शकतात आणि इतरांनाही सोबत घेऊ शकतात तर त्याचा मोठा फटका हा काँग्रेस राष्ट्रवादीलाच बसेल हे निश्चित दिसतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू इतकीच ओळख असलेले माननीय प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष सक्रिय आहेत. मागच्या अनेक निवडणुका जर आपण पाहिल्या, मी त्यांना जवळपास 15 ते 20 वर्षापासून ओळखतो. त्यांनी सोबळावरचा नारा अनेक वेळा दिलेला आहे. तुम्हीच मगाशी उल्लेख केला, रिडालोसचा 2014 ला त्यांनी प्रयोग करून पाहिला, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक एकत्र करून एक त्याच्यात काहीतरी अस्मितेचं सांगायचं, कुठंतरी जातीचं सांगायचं. जाती अंताचा लढा घेऊन निघालेले फुले शाहू आंबेडकर आणि त्यांचे हे वारस आहेत, कौटुंबिक वारस आहेत, बाकी यांची ओळख नाही. परंतु जाती अंताचा जो लढा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ती ओळख विसरून लोकसभेच्या उमेदवारामध्ये सबंध देशामध्ये कुणीही जो प्रयत्न केला नाही तो प्रकाश आंबेडकरांनी केला. जातीवर मतं मिळवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. ते म्हणजे आपले जे काही उमेदवार जाहीर केले त्या प्रत्येक उमेदवाराची जात स्वतंत्रपणे पुढे दाखवून दिली जाहीरपणाने. मग इथे यांचा उद्देश काय होता? यांना खरंच जातीयांताची लढाई लढायची आहे का? हा डुप्लिकेटपणाही त्यांचा समोर आला. दुसरं, आज तुम्ही कुठल्याही अगदी गाव लेवलला जरी विचारलं चौकातल्या कार्यकर्त्यांना किंवा अगदी पारावरच्या कार्यकर्त्यांना जरी विचारलं की प्रकाश आंबेडकर किंवा वंचित आघाडीबद्दल तुझं काय मत आहे, तर प्रत्येक जण असं म्हणतो ही भाजपाची बी टीम आहे किंवा भाजपाने सोडलेलं पिल्लू आहे. यांना वेगवेगळ्या प्रकारचा जो सभांना खर्च आला, हा खर्च सुद्धा आला कुठून यांच्याकडे? एवढे पैसे येतात कुठून? याचाही खुलासा ते कधी देऊ
शकले नाही आणि देणार पण नाहीत. त्यांना आता एवढंच करायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप सत्तेवर आणायची हा त्यांचा प्रयोग होता आणि तो विधानसभेलाही ते नक्की करतील. अजिबात ते आघाडी वगैरे करायच्या भानगडीत पडणार नाहीत आणि एक गठ्ठा मतं मिळण्याचे दिवस निघून गेलेले आहेत. कारण दलित मतं असतील, ओबीसी मतं असतील, ही सगळी मतं आता तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक जाती घटकामध्ये चार चार पाच पाच नेते तयार झालेले आहेत. अगदी मराठा क्रांती मोर्चा असू द्या, बहुजनांचा असू द्या, ओबीसीचा असू द्या, मागासवर्गीयांचा असू द्या, मुस्लिमांचा असू द्या, एमआयएम का सगळे मुस्लिम आहेत असं अजिबात नाहीये. तशाच पद्धतीने सगळे दलित काय रामदास आठवलेंच्या पाठीमागे नाहीत, सगळे दलित काय प्रकाश आंबेडकरांच्या मागे नाहीत, वेगळ्या पद्धतीने ते विभागलेले आहेत. आणि आमच्या सारखे पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस पक्ष असेल, या पक्षाकडे सुद्धा अनेक नेते ओबीसी मधले आहेत, दलितांच्या मधले आहेत, मुस्लिमांचे नेते आहेत, त्यांचेही काही मतं त्यांनाही मानणारा मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे. स्वतः पवार साहेब जे आहेत ते सर्व धर्मसमभावी नेते आहेत, सेक्युलर विचारांचे नेते आहेत, त्यांनाही मानणारा सर्व जाती धर्मामध्ये मोठा वर्ग आहे आणि म्हणून ते मास लीडर आहेत. प्रकाश आंबेडकर फक्त ब्रेकिंग न्यूज पुरते, माध्यमांच्या मध्ये चर्चेपुरते उमेदवार किंवा त्यांचा पक्ष किंवा वंचित आघाडी आज मला दिसते. मी काही वंचित आघाडीच्या लोकांशी गेल्या आठवड्याभरामध्ये बोलतोय आपल्या महाराष्ट्रातल्या निवडणुका संपल्यानंतर, ते म्हणतात आमचं काय ना निदान एक आमचं एक मनोबल वाढतंय, आम्हाला एक निदान आमची काय नोंदणी होईल, आमच्या पक्षाला जरा एक आधार मिळेल, एक एवढं एवढं त्यांचं फक्त अपेक्षा आहेत. एक किंवा दोन सुद्धा सीटं निवडून येतील की नाही, स्वतः प्रकाश आंबेडकर निवडून येतील का सांगू शकतात का प्रकाश आंबेडकर? बाकीचं जाऊ द्या, स्वतः प्रकाश आंबेडकर निवडून येतील का? ठीक आहे, आपल्या सोबत गोपाळ तिवारी सुद्धा आहेत, काँग्रेसचे नेते आहेत. गोपाळ तिवारी आशिषजी, हा मी येतोय तुमच्याकडे, खडकर येतोय, हा बोला खडकर बोला. आशिषजी 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 वारंवार एक मिनिट वारंवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते या बाबतीचा उल्लेख करतात. बघा असं आहे, प्रकाश आंबेडकरांची म्हणजे ताकद किती आहे माझ्या दृष्टीने विषय नाहीये. तुम्ही 1998 साली त्यांचं संसदेतलं भाषण जर ऐकलं असेल तर त्यांची विद्वत्ता तुम्हाला कळेल. मी काय त्यांची बाजू घ्यायला येते, मी त्यांचा प्रवक्ता नाहीये, पण याच प्रकाश आंबेडकरांबरोबर युती करण्यासाठी शरद पवार सुद्धा उत्सुक होते ना. तुम्ही नाही कसं म्हणू शकता आणि तुम्ही ही भाषा वापरता. अहो तुम्ही स्क्रिप्टच लिहून दिली ना राज ठाकरेंना, त्यांचं इंजिन भाड्याने तुम्ही घेऊन वापरलं. जे जे आरोप तुम्ही करू शकले नाही तर तुम्ही राज ठाकरेंना पूर्ण भाषण लिहून दिलं. अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं ना, तुम्ही विचार तुम्ही कबूल करायला तयार नाही. सामान्य लोकांचा राष्ट्रवादी म्हणजे नवल आहे. ठीक आहे, हा बोला विकास लवांडे बोला. हे महाराष्ट्र बघतोय ना, विकास लवांडे बोला. मला कळत नाही, त्यांचं म्हणणं साधं सरळ आहे, तुम्ही मनसेला मॅनेज केलं, त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मॅनेज केलं, असंच ते अप्रत्यक्षपणे सांगतायत. हे बघा मनसेची भूमिका किंवा राज ठाकरेंची भूमिका, त्यांनी त्यांच्या पद्धतीने जग जाहीर केलेली आहे, त्यांनी जग जाहीर केलेली आहे. परंतु मला कळत नाही भाजपच्या लोकांना वंचित आघाडी बद्दल काही जर बोललं, वंचित आघाडीच्या नेत्यांबद्दल आपण जर काही कुठल्याही चर्चेमध्ये मी अनेक वेळा चर्चेमध्ये पाहिलं, भाजपच्या लोकांना प्रकाश आंबेडकरांच्या वरती टीका सहन का होत नाही? प्रकाश आंबेडकरांना विचारलेले प्रश्न भाजपच्या लोकांना का सतावतात? हे बरेच पाहिले चर्चेमध्ये, त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे अनेकदा भाजपने कधीही प्रकाश आंबेडकरांच्यावर टीका केली नाही, टीका केली नाही, याचा अर्थ काय घ्यायचा? ठीक आहे, गोपाळ तिवारी गोपाळ तिवारी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हे बघा, वंचित बहुजन आघाडीनं काय करावं हा त्यांचा सर्वस्वी स्वतःचा त्यांचा निर्णय आहे. त्यांना असं वाटलं की आपण बहुजनांमधल्या वंचितांची किंवा दलितांची मोठ बांधून अस्मिते खातर जर का स्वभावावर लढलं, छोटासा का शेअर असेल तो आपल्याला मिळेल, प्रतिनिधित्व मिळेल अनेक वंचितांना, त्यात चुकतं कुठं आहे? तुमच्यासारखं जर त्यांनी केलं नाही ना भाजपनी, की मनसेचं इंजिन तुम्ही खरंच भाड्याने घेतलं का? टुरिंग टॉकीजप्रमाणे, जसं भाजप म्हणतंय हे सगळं, टुरिंग टॉकीजप्रमाणे मनसेच्या सभा झाल्या, राज ठाकरेंच्या सभा झाल्या आणि त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडल्या. त्यांनी असं उघडपणे कुठलंही टॅक्टिकल अलायन्स वंचित बहुजन आघाडीबरोबर केलेलं नाही आणि ते मान्यही करत नाही भाजप. पण मनसेच्या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादीचं दिसतंय, दिसलं. म्हणाले ना राहुल गांधी पंतप्रधान झाले, गोपाळ तिवारी म्हणून बोलतोय मी. गोपाळ तिवारी हॅलो, हा बोला. हा ऐकू येत नाही जी.
दोन गोष्टी सांगतो. प्रकाश आंबेडकर एवढे राजकीय दृष्ट्या अपरिपक्व नाहीयेत की गेल्या 70 वर्षात कुठल्या राजवटीमुळे वंचितांना न्याय मिळाला आहे आणि कुठल्या राजवटीमुळे वंचित दूर राहिलेले आहेत हे त्यांना समजणं न समजण्या इतके ते अपरिपक्व नाहीये. दुसरं, बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं, घटना लिहिली, तेव्हा वंचित समाज म्हणजे जो काही बौद्ध समाज आहे, जो काही, त्याला डोळ्यासमोर ठेवून आरक्षण ठेवण्यापासून जी एक मूलगामी धोरणात्मक भूमिका घेतली, त्या भूमिकेबरोबर आता त्यांचे स्वतःचे सख्खे नातू हे आहेत का, तर पूर्ण विसंगती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना केली, आरक्षण किती वर्षाकरता ठेवायचं, काय करायचं, त्यांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यांचा एक मूळ हेतू होता. यांनी कशा प्रकारे प्रगती करायची आणि ते आज काय करतायत, म्हणजे आज जात त्या ठिकाणी 70 वर्षानंतर देखील हे जर जातीचा उल्लेख करा असं म्हणत असतील तर याच्यापेक्षा अजून काय त्यांचे मागातले पण आहे विचारांचं. दुसरं, आता मी भाजपवर वगैरे नाही पण एक लक्षात घेतलं का, 4 जागा आहेत महाराष्ट्रात लढवत आहेत ते. पश्चिम महाराष्ट्रातल्या 2 आहेत, सोलापूर, सांगली आहेत, एक औरंगाबाद ना अकोला आहे. विदर्भामध्ये जिथे फडणीसांचं ज्या ठिकाणी प्राबल्य आहे समजा त्या ठिकाणी असं ते म्हणतात, परंतु तिथं तो भाग त्यांनी ठेवला आणि कुणाला खो घालतायत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि यांचं जिथं प्रस्थ आहे याचं, म्हणजे एकंदर जर महाराष्ट्राचा 4 जागांचा त्यांचा निवड करण्याचा पण दृष्टिकोन बघितला तर सारासार राजकीय समज असणाऱ्या माणसांना. गोपाळ तिवारी चुकीचा अर्थ काढताय. ह्या 4 जागा त्यांनी ज्याला आपण बोली भाषेत फाईट मध्ये आणल्या असं म्हणतो, वंचित बहुजन आघाडीनी अकोला, सोलापूर, सांगली आणि औरंगाबाद इथं अशी फाईट दिलेली आहे, अशी टक्कर दिलेली आहे की इथं त्यांची सुद्धा जिंकण्याची शक्यता आहे, असं आहे ते 4 जागा. आता ती फाईट मध्ये आले का नाही ते 23 तारखेला कळेल. फक्त मला एवढं सांगायचं, धर्मनिरपेक्ष तत्वांची जिथे लढाई आहे त्यांच्यामध्येच हे बिब्बा घालायचं काम करतात, हे जग जाहीर आहे ना, याच्यासाठी वेगळं सांगायचं काय, न्यायाधीश नेमायची काय गरज. आपल्यासोबत लक्ष्मण माने वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आहेत, मुख्य प्रवक्ते आहेत वंचित बहुजन आघाडीचे, लेखक, साहित्यिक लक्ष्मण माने, उपराकार लक्ष्मण माने. लक्ष्मण माने, हाच प्रश्न आहे की जेव्हा निकाल लागण्यापूर्वीच लोकसभेचा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर काल सोलापुरात असं म्हणाले की आगामी विधानसभा निवडणूक राज्यातली आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही म्हणतायत की तुम्ही भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी भाजपची बी टीम म्हणून विधानसभा लढवणार आहात. मला असं वाटतं की या प्रश्नाची अनेकदा उत्तरं दिली झाली. आम्ही कुणाची बी टीम नाही ना आम्ही कुणाची ए टीम नाही, आम्ही आमची टीम आहोत, आम्ही आमची टीम म्हणून लढलो. आता आमची टीम म्हणून लढत असताना त्याचा कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटणार याच्याशी आम्हाला काय मतलब आहे? आम्ही कुणाच्या सुपाऱ्या घेऊन काम करीत नाही आणि आम्ही कोणाकडनं कधी 5 पैशाच्या हात घेऊन काम करीत नाही. आम्ही आमच्या बळावरती निवडणुका लढलो, आमची जनता आमच्या पाठीशी उभी राहिली आणि आम्ही निवडणुका जिंकू. त्याच्यामध्ये आम्ही कोणाची टीम व्हायचं कशाला, त्यांची ज्यांचे आम्हाला टीम म्हणताय ना त्यांचं घर ते ना म्हणजे आधी निस्तंभ होते, मग बघू आम्ही कोणाची टीम व्हायचे. ते ठीक आहे, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, यांना आपापली घरं नीट सांभाळायला येऊ दे, मग दुसऱ्या टीम म्हणा. मोसनवार लोक द्यावे लागतात. ठीक आहे लक्ष्मण माने, यंदाची जी लोकसभा निवडणुकीत राज्याची पार पडलेली आहे, राज्यातल्या 48 जागांसाठी मतदान पूर्ण झालेलं आहे, पण त्यातल्या ज्या 4 जागा आहेत, अकोला जिथनं प्रकाश आंबेडकर उभे आहेत, सोलापूर तिथूनही प्रकाश आंबेडकर उमेदवार आहेत, औरंगाबाद इम्तियाज जलील तिथले वंचित बहुजन आघाडीचे MIM चे नेते उमेदवार आहेत, त्याचबरोबर सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर तुमचे दुसरे नेते हे उभे आहेत, या ज्या 4 जागा आहेत या फाईटमध्ये आलेल्या आहेत. इतर ठिकाणी काय होत आहे, इतर ठिकाणी तशा फाईट मध्ये जागा का नाही आणल्या, तिथं वोट कटुआ का राहत आहे किंवा असं लोकांना का वाटतंय? असं आहे की लाट असते ना किंवा जनक्षोभ असतो, तर तो जनक्षोभ हा असं दाखवता येत नाही आलेख काढून, तर तो तुम्हाला 23 तारखेला कळेल. म्हणजे तुम्ही ज्या 4 जागा लावून धरल्यात, माझं म्हणणं त्या 4 जागाच नाही, निकाल तुम्हाला सांगेल की आम्ही कुठे आहोत आणि आम्हालाही तो शिकवेल की आम्ही कुठे आहोत. पण निकाल लागायचा आहे तोपर्यंत आपण हे जे कॅल्क्युलेशन करतोय
तर हे हायपोटिशन याला काय कारण असतो? पण लक्षात माने जर का तुम्हाला फायदा झाला नाही, निकालात तुम्हाला फायदा झाला नाही, तुमच्या जागा आल्या नाही, तर मग तुमचा फायदा कोणाला मिळेल? काँग्रेस राष्ट्रवादीला मिळेल की भाजप शिवसेनेला मिळेल? आम्ही हॅलो आम्ही पायावर उभं राहिलो, दॅट इज इनफ. आम्हाला एकही जागा मिळाली नाही तरी सुद्धा 48 जागा आम्ही लढवू शकतो हे आम्ही सिद्ध केलं. दुसरी गोष्ट, आम्हाला मतं राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी जेवढी 31 लाख लागणार आहेत त्यापेक्षा जास्त मतं आम्ही घेऊन दाखवू आणि आमचा पक्ष आम्ही राष्ट्रीय करून दाखवू. पहिल्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही एवढं यश मिळवलेलं आहे, आता पुढे जाऊन बघू काय होईल ते. ठीक आहे, पुढे जाऊन बघू काय होईल ते, पण आम्ही आमच्या पायावर उभं राहिलो ही जी भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीची ती स्तुत्य आहे. प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये स्वतःचा पक्ष स्थापन करायचा, त्या पक्षाने निवडणूक लढवायची, उमेदवार उभे करायचे आणि स्वतंत्र भूमिका घेण्याचा सुद्धा. ते संविधानानेच तो अधिकार दिलेला आहे. तो जर का वंचित बहुजन आघाडी तो अधिकार बजावत असेल तर कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. राजकारण होत राहील, आरोप प्रत्यारोप होत राहील. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण सध्या जे राजकीय वातावरण हिंदी पट्ट्यात दिसतंय, खास करून हिंदी पट्ट्यातली जी निर्णायक लढाई आहे, अजूनही 118 जागांसाठी मतदान व्हायचं बाकी आहे. त्यातल्या 93 जागा या हिंदी पट्ट्यातल्या आहेत. त्या 93 जागांपैकी जवळपास 95% जागा ह्या भाजपकडे आहेत. या 95% जागा भाजप 118 पैकी किंवा त्या 93 पैकी स्वतःकडे किती राखतं? त्यातनं जर का काँग्रेस आणि इतर पक्ष सपा बसपा किती ओढतात यावरती 17व्या लोकसभेचं भवितव्य अवलंबून आहे. पुढच्या सरकारचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे. त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे, पण ब्रेक आहे. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपण बोलत होतो ते म्हणजे प्रियंका गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला आणि भाजपला जे चॅलेंज दिलेलं आहे ते स्वीकारतील का. आता लेटेस्ट बातमी आलेली आहे ती म्हणजे ममता बॅनर्जींनी सुद्धा मोदींना चॅलेंज केलेलं आहे. थोड्याच वेळापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंकुरा हे जे मतदारसंघ आहे तिथल्या जाहीर सभेत त्यांनी मोदींना चॅलेंज केलेलं आहे. त्या असं म्हणतायत मोदींनी हे आपलं चॅलेंज स्वीकारावं. जर का मोदींनी ममता बॅनर्जींवर म्हणजे त्यांच्यावर कोल माफिया सोबत असल्याचा जो आरोप केलेला आहे तो जर का सिद्ध झाला तर आपण आपले 42 उमेदवार या निवडणुकीतून काढून घेऊ, ही निवडणूक आम्ही लढवणार नाही. जर का ममता बॅनर्जींचा संबंध हा जर का कोण्या कोल माफियाबरोबर आला आणि ते सिद्ध झालं तर, आणि जर का आमचा संबंध नाही असं सिद्ध झालं तर नरेंद्र मोदींनी जनतेसमोर कान पकडून 100 उठबशा काढल्या पाहिजेत असं ममता बॅनर्जी म्हणतायत. सकाळी एका सभेत नरेंद्र मोदी असं म्हणाले की दीदी तो दीदी है, दीदी की मैं थप्पड़ भी बहुत चाव से खाऊंगा. आता ममता बॅनर्जींनी मोदींना चॅलेंज केलेला आहे की तुम्ही संबंध सिद्ध करा कोल माफिया बरोबर त्यांचा असेल तर, नाही सिद्ध झाला तर आम्ही आमचे 42 उमेदवार मागे घेऊ, सिद्ध झाला नाही तर मात्र तुम्ही जनतेसमोर कान पकडून 100 उठबशा काढा. ममता बॅनर्जी आहेत त्या फार हट्टी आहेत, त्या ऐकणार नाही आहेत तशा मोदींना. त्यामुळे हे जे दंदुआ आहे यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. पुन्हा जातोय मी गणेश खणकर यांच्याकडे. गणेश खणकर, काय चाललंय? चॅलेंज पे चॅलेंज, कधी मोदी दुसऱ्यांना चॅलेंज देतायत, आता विरोधक मोदींना चॅलेंज करायला लागले आहे. चॅलेंज चॅलेंज काय झालंय? सगळा इव्हेंट मॅनेजमेंटचा बाजार आहे. आशिष जी, मला असं वाटतं निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. या निवडणुकीचे फक्त 2 टप्पे राहिलेले आहेत. आता मतदान देशभरामध्ये वाढल्यानंतर आमच्या विरोधकांना असं वाटतंय हा अंडर करंट आहे, काय करंट आहे. मी अनेक वेळा हे म्हणालेलो आहे की मतदाराने आता एक ठरवलेलं आहे की त्याला काय करायचं आहे आणि तो त्यासाठी मतदान केंद्रावरती पोचतोय.
बंगालमध्ये म्हणजे अख्ख्या भारतामध्ये जे आता मतदान सुरू आहे त्यात कुठेही हिंसा होत नाहीये, फक्त बंगालमध्ये हिंसा सुरू आहे. जे मतदार पोचूच नाही अशी व्यवस्था तिथले तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ममता बॅनर्जी करतायत. तरी सुद्धा 70-75% मतदान होत आहे. म्हणजे बंगालमध्ये आता काय सुरू आहे हे फक्त याचा तुम्ही थोडासा अंदाज घ्या. बघा, असं आहे की लढाई अनेक मुद्द्यांवर लढली जाते. कधी कधी निवडणूक ही लढत असताना मला हवी त्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची हे जे कसं बसतं हे कदाचित तुम्ही आता पाहत असाल. म्हणजे तुम्ही चर्चेत असं म्हणालात की याचा वोट शेअर इकडे गेला पाहिजे का, याचा वोट शेअर इकडे गेला पाहिजे का. बघा, हे निवडणुकीचं तंत्र आहे. तुम्ही आम्हाला हुकुमशहा म्हणालात, तुम्ही आम्हाला जातीयवादी म्हणालात, तुम्ही काय वाटेल ते आम्हाला बोललात. आम्हाला जे बोलायचं तेच आम्ही बोलणार. तुम्ही आमची प्रतिमा मलिन करत असताना गेली 2 वर्ष तुम्ही प्रयत्न केलात, तुम्ही अनेक मुद्द्यांवरती बोललात, तुम्ही बोलत राहा. आम्हाला निवडणूक ज्या मुद्द्यांवर लढवायची आहे, आमचा मतदार मतदान केंद्रावरती येण्यासाठी आम्हाला जे सांगायचं आहे ते आम्ही सांगणार. आणि आता मला असं वाटतंय की याची धडकी ही ममता बॅनर्जींनी सुद्धा घेतली आहे. ठीक आहे, म्हणजे काँग्रेसचा बाप काढल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ज्या पद्धतीनं चॅलेंज करायला लागले रस्त्यात उभे राहून ममता बॅनर्जी सुद्धा त्याच वळणावरती मोदींनी आणल्या आहेत आणि त्या सुद्धा मोदींना चॅलेंज करतात असं तुम्हाला म्हणायचं आहे. मला मी म्हटलं ना की या देशामधली निवडणूक ही एका मुद्द्यावरती सुरू आहे. आता हे अनेक वेळा आम्ही बोललोय की फक्त मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव, पुढचं अजेंडा तर सांगा ना. ठीक आहे, ठीक आहे, मुद्दा काय केलाय गोपाळ तिवारी यांच्या बाबतीत बोलला. मोदी विरोधात हेच म्हणणं आहे, लागली मोदी हटाव देश बचाव, ही मोदी विरोधात लढाई आहे की भाजप विरोधात लढाई आहे तुमची? आशिष जी, हे अतिशय हास्यास्पद आहे. मोदी हटाव, मोदी हटाव, अरे मोदींच्या रूपाने भाजपने जो उमेदवार दिला पंतप्रधान पदा, गेल्या 5 वर्षात आपण जी आश्वासन दिली काँग्रेस मुक्त भारत ते त्याविषयी जनतेला उत्तरदायित्व नाही कोणाचं. अरे काँग्रेस मुक्त ते जनता ठरवेल ना, परंतु तुम्ही 5 वर्षाची स्वप्न दाखवली, जी आश्वासन दिली, जो अजेंडा दिला त्याचा काय उमेदवार सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही आम्ही चूक केलं तुमचं उमेदवार, काळजी करू नका. तुम्ही तुम्ही 5 वर्ष अहो तुम्ही 5 वर्ष काय दिले, काय दिवे लावले, आज काय वेगळे वेगळे विषय घ्यायची गरज पडली तुम्हाला? तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला 5 वर्षाचं जे अहो साधी गोष्ट आहे, एक उदाहरण देतो. एखाद्या संस्थेचं एखाद्या संस्थेचं आणि एखाद्या सहकारी संस्थेची निवडणूक असेल तर 5 वर्षाच्या कारकिर्दीचं पूर्वीचं पॅनल आणि आत्ताचं पॅनल मध्ये त्यामध्ये तुलना होते, त्यावर मत मागले जातात. एखादा म्हणतो 30 वर्षापूर्वी कुठल्या अध्यक्षांचे वडील काय होते, त्याचं काय घेणं देणं आहे, आता काय पडलंय देशासमोर? म्हणजे इतका अपरिपक्व पंतप्रधान आम्ही आजपर्यंत नाही बघितला की या देशाच्या समोर विषय काय आहे ते तुम्ही. आणि उगतच नाही इंडिया प्रियंका जी ते म्हणत 5 वर्षाच्या मुद्द्यांवर बोला ना, ते ते दादांत खोट बोलायचं. आणि आता राहिला पश्चिम बंगालचा प्रश्न, जर त्या ठिकाणी मी काय तृणमूल काँग्रेसचा प्रवक्ता नाही, परंतु एक मात्र ठिकाणी निश्चितपणे दिसून येत की ऐका ऐका मी एक एक अहो ते सोडा, तुम्ही ते जनता ठरवेल ना, तुम्ही कोण विचारणार काँग्रेसचा उमेदवार कोण आहे ते जनता विचारेल. तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे? तुम्ही स्वतः काय करणार, ते काय दिवे लावले ते सांगा ना. तुम्ही काय दिवे लावले दुसऱ्यांचं सोड, आमचा उमेदवार कोण आहे हे जनतेला माहिती आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही काय केले, दिवे लावले ते सांगा पहिलं. आणि असे जे पश्चिम बंगालचं आता हे म्हणले की तिथे मतदारांना पोहोचून देत नाही वगैरे वगैरे, दादांत कोण आहे? पश्चिम बंगालमध्ये जर मतदानाची आकडेवारी पाहिली तर 80-82% मतदानाची आकडेवारी जातीये. आपण टीव्हीवर बघतोय, सगळीकडे बघतोय. आणि उत्स्फूर्त अरे खोटे काय खोटे, आता ह्या सगळ्या बातम्या सगळ्यात जास्त मतदान तिथे होत आहे. आणि ज्या अर्थी ममता बॅनर्जींनी या ठिकाणी आव्हान दिलं, यांना कुणाचं आव्हान स्वीकारायचं माहित नाही, स्वतः एकतर्फी आव्हान देतात, स्वतः एकतर्फी जनतेशी बोलतात मन की बात, त्या 5 वर्षात नाही सांगत.
की राजूजी कुठे विराटला गेले होते कारण कुठल्या नौकेवर गेले होते त्या आज तुमच्याकडे 5 वर्षाचा कालावधी होता त्याला तोपर्यंत त्यांना बोपर साठवलं नाही राजूजींची विराटची ती यात्रा अधिकृत आहे का जाऊ द्या त्याविषयी शेवटच्या टप्प्यामध्ये इररिलेटेड सगळे सांगून हे लोकांना काम हे करत आहेत ज्याच्यामध्ये कुठलाही तथ्य नाही ऍडमिरल राव यांनी ते स्पष्ट केलेलं आहे स्वतः 5 वर्ष विराटवरती स्वतः 5 वर्ष केलेल्या सहल नव्हती उत्तर ऑफिशियल टूरचा एक भाग होता आणि आता आता ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी त्यांना सुस्त आहेत बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे संबंध गोष्टी आहेत याच्याशी काय घेणं विकास लवांडे विकास लवांडे हे बघा भाजपने आधी काय म्हटलं होतं 2014 सत्तेवर आल्यानंतर की काँग्रेस मुक्त भारत करू बघता बघता काय झालं काँग्रेस युक्त भारत भाजप आपल्याला बघायला मिळाली हेच तर शरद पवारांना करायचं होतं पण शरद पवारांना लागलीच कळलं म्हणून तर मग 6 महिन्यात तुम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बरोबर एकत्र आलात तुम्हाला कळलं की हे काँग्रेस मुक्त भारत वगैरे काय आपलं प्रकरण नाहीये उलट काँग्रेस युक्त राष्ट्रवादी होऊन जाईल आणि ती झाली आहे आता हे भाजपला कळायला 4.5-5 वर्ष लागली सांगा त्यांना नाही मला आशिषजी आता गोपाळ तिवारी आणि चर्चा चालू असताना मला एक बहिणाबाई चौधरींचा एक किस्सा आठवला बहिणाबाई चौधरी या ज्येष्ठ कवयित्री होत्या तर बहिणाबाई चौधरी कधीही कीर्तनाला जात नव्हत्या तर त्यांना शेजारच्या बाजारच्या बायका विचारायच्या बहिणाबाई तुम्ही कीर्तनाला का जात नाहीत कधीच तर बहिणाबाईनी असं उत्तर दिलं की म्हणे कीर्तनाला जर गेलो आपण तर कीर्तनकार सारखं कीर्तनामध्ये नामा म्हणे तुका म्हणे नामा म्हणे तुका म्हणे हेच सांगतो स्वतः काय केलं हे कधीच सांगत नाही कीर्तनकार आणि म्हणून मी कीर्तनाला जात नाही याच्यातनं भाजपने काय बोध घ्यायचा तो घ्यावा दुसरी एक घटना मला आठवते बालपणामध्ये शालेय जीवनामध्ये अगदी पहिली दुसरीची जी मुलं असतात ती चोर 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 म्हणून खेळ खेळतात शाळेमध्ये आणि चोर 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 म्हणून एखाद्या मुलाला जर का सारखं चोर म्हणलं तर तो मुलगा चिडतो आणि मग त्या जी चिडवणारी पोर आहेत त्यांना म्हणतो तुझा बाप चोर तुझी आई चोर तुझा आजोबा चोर असं तो मुलगा बोलत असतो आता हे पोरखेळ म्हणून आपण ते सोडून देत असतो पोरखेळातलं कोणी मनावर घेत नाही परंतु मोठ्या लोकांनी जर का मोठ्या माणसांनी जर का असा खेळ खेळला तर मात्र लोक नाव ठेवतात हा काय पोरखेळ करतो तर नरेंद्र मोदी साहेबांनी सध्या या पद्धतीने निवडणूक आणून ठेवलेली आहे आता गोपाळ तिवारी सांगत असताना मध्ये मध्ये बोलत होते तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगा पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगा अहो यांना संविधानच मान्य नाही यांना घटनाच मान्य नाही संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार अथवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर केला जात नाही अध्यक्ष लोकशाही नाही आपली जनता ठरवते तो जनतेचा अधिकार आहे तुम्ही आधीच घोषित करता तुमच्याकडे आहे कोण दुसरं तुम्हाला फॅसिझम आणायचा आहे फॅसिझम आवडणाऱ्या लोकांना एकच नेता आवश्यक वाटतो एकच नेता फार काहीतरी भलं करेल एकच नेता काहीतरी आमचं सगळं चांगलं करेल आणि नरेंद्र मोदीच म्हणजे आमचं राष्ट्र आहे अशा पद्धतीने तुम्ही समजता आणि म्हणून तुमचं जे निवडणुकीमध्ये मुद्दे आहेत विजय चोरमारे यांच्याकडे जातो ज्येष्ठ पत्रकार आहेत विजय चोरमारे सर मला शेवटच्या 2 टप्पे राहुल गांधी त्याविषयी मला खूप उत्सुकता आहे ती यासाठी आहे गणेश खेणकर मी येतो तुम्हाला राहुल गांधींविषयी असं बोलताय बरोबर नाहीये ऐका ना गणेश खेणकर अहो पंतप्रधानच एवढं जाहीर सभांमधून बोलताय ते काय मनावर ऐका 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 आता प्रचाराची पातळी खूप खालावलेली आहे तुम्ही स्टुडिओ सुद्धा ती पातळी खालावली तर मी आक्षेप घेणार नाही बाहेरच इतकं चाललंय थोडं तरी प्रतिबिंब इथेही दिसू द्या थांबा 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 हा विषय चर्चेचा नाही गहू नाही प्रचाराची पातळी खालावली या विषयावर चर्चा करणं फिजूल आहे असं मी म्हणतो हा विजय चोरमारे सर शेवटचे जे 2 टप्पे आहेत हे खूप निर्णायक आहेत हे मोदींना माहिती आहे शहांना माहिती आहे आणि म्हणून सगळेच जण 11 स्थळेपणा दाखवतात असं वाटतंय आशिष बरोबर आहे तुम्ही सुरुवातीला जे गोष्ट सांगितली की इथं राजीव गांधींना टार्गेट करून काँग्रेसच्या मतदारांना जागृत करायचं आणि SP BSPचा मतांचा शेअर कमी करायचा या दृष्टीनं तर ही अशी जी चर्चा आहे असा जो एक तर्क मांडला जातो तो तर्क साधारण बरोबर आहे असं मला वाटतं पण त्यासाठी अशी चर्चा किंवा प्रचार एवढ्या खालच्या पातळीवर नेणं हे खरं तर पंतप्रधान सारख्या पंतप्रधान त्या पदाच्या माणसाला शोभत नाही असं मला वाटतं
म्हणजे काल भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की म्हणजे त्यांनी ती यादी दिली 52 अशी विशेषणांची की काँग्रेसनं पंतप्रधान मोदींना या 52 शिव्या दिलेल्या आहेत. तर खरं तर खालच्या पातळीवरचे कुणी कार्यकर्ते काय बोलले असतील याला फार महत्त्व देण्यात अर्थ नाही असं मला वाटतं. वरच्या पातळीवर म्हणजे सोनिया गांधी काय म्हणले आहेत, राहुल गांधी काय म्हणलेले आहेत या पातळीवर चर्चा व्हायला, प्रियंका गांधी काय म्हणलेले आहेत या पातळीवर चर्चा व्हायला पाहिजे. खालच्या पातळीवरचे नेते काय बोललेले आहेत ते सगळं एकत्रित करून ते सगळं राहुल गांधींच्या माथ्यावर टाकायचं, सोनिया गांधींच्या माथ्यावर टाकायचं. तसं जर हे जे संघ परिवारातले साधू साध्वी ही जी सगळी मंडळी गेल्या 5 वर्षात जे काय बडबडलेत ते जर त्या शब्दांचा जर कोश केला तर तो हिंदुत्व शब्दकोश मोठा शब्दकोश होईल. हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा हिंदू संस्कृतीतल्या शिव्यांचा विशेषणांचा खरं त्या फुटकळ माणसांना अजिबात गांभीर्य घेण्याचं कारण नाही मला वाटतं. यावर ज्येष्ठ पातळीवर समजदार पातळीवर काय बोललं जातं याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्या पातळीवर जर बघितलं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसात जी प्रचाराची पातळी खाली आणलेली आहे ती त्या पदाची अगदी शोभा करणार आहे असं मला वाटतं. म्हणजे राजीव गांधी यांच्या संदर्भात त्यांनी काही बोलणं त्यांना त्यांचं म्हणजे भ्रष्टाचारी नंबर वन म्हणून त्यांचा अंत झाला असं म्हणणं किंवा कालचा जा जो विराट नौकेसंदर्भातला त्यांनी आरोप केला आहे तर त्या संदर्भात आज मगाशी तुम्ही उल्लेख केला की व्हाईस निवृत्त व्हाईस ॲडमिरल आयशी राव यांनी खुलासा केला आहे की पंतप्रधान मोदींचा हा आरोप म्हणजे नौदलाची सुद्धा बदनामी करणार आहे. कारण पंतप्रधानांना असलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना त्यावेळी सर्व्हिस दिलेल्या होत्या त्यात कोणतंही कुणीही गैर नव्हतं. ज्या पद्धतीनं मोदींनी आरोप केला की त्यांचे सासू सासरे बाहेरचे लोक आले तसं कुणीही नव्हतं. पंतप्रधान आणि त्यांचे फक्त कुटुंबीय होते. हे सगळं म्हणजे अशा पद्धतीने हे का करायला लागलेले आहेत. म्हणजे राहुल गांधीच्या तुमची तिसरी जी बातमी होती राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा ज्या मुद्द्यावर लोकसभेच्या इथिकल कमिटीनं पडदा टाकलेला आहे ज्या जो मुद्दा पूर्वी एकदा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला शंका होती. 5 वर्षात तुम्ही सरकार असताना काय झोपा काढत होता का आणि निवडणुकीत हे मुद्दे कसे काय येतात मग सरकार म्हणून तुम्ही काय काम काय करत होता जर तुम्हाला या गोष्टींचे निकाल लावता येत नव्हते का तुम्ही निवडणुकीसाठी मुद्दे ठेवले होते का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. तर हे सगळं सत्ता खरंच जबाबदारी असते ती सत्ताधारी पार्टीच्या वतीनं सत्ताधारी पक्षाची अधिक जबाबदारी असते. विरोध अर्थात विरोधकांना याचा अर्थ विरोधकांना पातळी खालवण्याचा किंवा किती खालच्या पातळीवर जाण्याची संधी असते असं नाही पण सत्ताधाऱ्यांनी अधिक जबाबदारीनं वागण्याची गरज असते. आणि मगाशी भाजपचे आमचे मित्र म्हटले की सगळे मोदी हटाव हाच एक कलमी कार्यक्रम आहे. स्वाभाविक आहे जर ते पंतप्रधान आहेत ते विरोधक काय मोदींना पंतप्रधान राहू असे मतं मागतील का. विरोधक म्हणणारच ना मोदी हटाव तोच कार्यक्रम विरोधकांचा असायला पाहिजे तोच असणार आणि मोदी त्या संदर्भात काय त्या लोक एकच कार्यक्रम असणार तो असायलाच पाहिजे विरोधकांचा कार्यक्रम त्याशिवाय निवडणूक रंगणार कशी. तर हे सगळं मला वाटतं बऱ्यापैकी असं एकूण डिग्निटीला सोडून बऱ्यापैकी ही सगळी भारतीय मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याकडून ती ही झालेली आहे चर्चा. तर ती जर तेवढी पातळीवर गेली नसती तर ती पदाची शोभा राहिली असती असं मला वाटतं. ठीक आहे मी इथेच थांबतो रजा घेतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.